नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रसमध्ये एक पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ, तर तिघे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज। दिग्रस संस्थात्मक विलगीकरणामध्ये 127, त्यापैकी 26 पॉझिटिव्हचा उपचार दिग्रसलाच। 72 वर्षीय महिलेची कोरोनावर मात। काल दिनांक 19 जुलै रोजी रात्री उशिरा माहिती मिळाली असता दिग्रसमध्ये एका पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ झाली। सदर इसम प्रभाग क्रमांक 8 असल्याचे समजते। एका पॉझिटिव्हची वाढ झाल्याने रुग्णसंख्या 53 पोहोचली, परंतु पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होऊन तिघे परतल्याने रुग्णसंख्या 50 आली आहे। आज सायंकाळपर्यंत पुन्हा रिपोर्ट येणार आहे। 3 निगेटिव्ह होऊन परतलेल्यामध्ये देवनगर गोंडपुरा भागातील 72 वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली। सासू व सून दोघेही पॉझिटिव्ह असताना सुनेच्या आधी सासूने, जी 72 वर्ष वय आहे, तिने कोरोनावर मात केली, तर सून आज निगेटिव्ह होऊन परत येणार असल्याचे परिवाराने सांगितले। पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होऊन परतल्यामध्ये आरंभी येथील एक इसम आहे। आरंभी येथील 75 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये होते, त्या सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले। प्रशासनाने शहरातील 3 कंटेनमेंट झोन मोकळे केले आहे। यवतमाळ विलगीकरण फुल झाल्याने दिग्रसचे 50 पैकी 26 पॉझिटिव्ह दिग्रसलाच उपचार घेत आहेत। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट्स पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।